आता वळूयात पुढच्या बातमीकडे. हैदराबाद सामूहिक अत्याचार प्रकरणातील चार आरोपींचा एन्काउंटर करण्यात आलाय, त्यानंतर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत, पाहूया. ती की हैदराबादची जी घटना होती ती एकदम हृदयद्रावक घटना होती आणि त्याच्याबद्दल सगळ्यांनीच शोक व्यक्त केला. पण खऱ्या अर्थाने त्या मुलीला जी श्रद्धांजली भेटली ती आज भेटली, कारण की त्या फाशींना जी शिक्षा पाहिजे होती ती भेटली. आणि पोलिसांचे पण खरंच खूप कौतुक मानले पाहिजे की त्यांनी अशा पद्धतीने खूप वेगळ्या पद्धतीने त्यांना शिक्षा दिली. आणि जे असे घटना अजून भरपूर घडलेल्या आहेत त्यांना पण अजून शिक्षा भेटणं बाकी आहे. पण अशा घटना घडू नयेत यासाठी सुद्धा सरकारने खूप प्रयत्न केले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि मुलीने सुद्धा स्वतःहून आपलं रक्षण करता यावं इतकं सुद्धा आपण सक्षम राहिलं पाहिजे की आपल्याला कोणाची गरज नसावी की कोणीतरी येईल आणि आपल्याला वाचवेल. अशा परिस्थितीत आपण स्वतः सक्षम राहून अशा परिस्थितीना आपण सामोरं घेऊन आपण त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे असं मला वाटतं सर. गेल्या आठवड्यात हैदराबादमध्ये जी पीडित डॉक्टर तरुणीवर जी घटना घडली ती तुम्हाला ज्ञात असेल. आज सकाळी समाज माध्यमांमध्ये जी माहिती आली आहे, काय वाटतं आपल्याला त्या घटनेसंदर्भात? आज त्यांचा प्रत्यक्ष पोलिसांनी एन्काउंटर केला, काय वाटतं तुम्हाला? आज सकाळी जेव्हा न्यूज बघितली की त्या आरोपींचा एन्काउंटर झाला, त्यावरून मला असं कळतं की अजूनही लॉ आणि ॲक्ट अजूनही त्याच्यावर डिपेंड्स आहेत. त्याच्यामुळे आरोपींना कडकडीत शिक्षा झालीच पाहिजे. यापुढे जर असे काही अन्याय होत असतील तर यावर कडकडीत प्रतिबंध केला. आजकाल आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांमध्ये दिवसाला 7 तरी रेप होत असतात, परंतु त्याकडे कोणी दुर्लक्ष करत नाही. परंतु अशा या आरोपींना कडकडीत शिक्षा केलीच पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. आपल्यासोबत अजून काही तरुणीने त्यांच्याकडनं जाणून घेऊया, काय वाटतं तुम्हाला त्या घटनेबद्दल? सर, जी घटना झाली त्या घटनेत मी आज सकाळीच बघितलं की ज्या डॉक्टर होत्या त्या ज्या डॉक्टर असून त्यांच्यावर रेप होऊ शकतो. जर आपण कॉलेजच्या स्टुडंट तर आपल्यावरसुद्धा असे अन्याय होऊ शकतात. तर माझे असेच मत आहे की सरकारने चांगल्या प्रकारे योजना काढल्या पाहिजेत. आणि मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण सांगते की त्यांनी सेफ्टी लाईफ करावी, की जे आपण कराटे क्लासेस असतात ते जॉईन करून आपण आपली लाईफ सेव्ह करण्यासाठी प्रशिक्षण दिलं पाहिजे. अर्थात या महाविद्यालयाच्या शिक्षिका आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या त्यांना काय वाटतं या घटनेसंदर्भात. ही जी आपल्यापर्यंत जी न्यूज पोचली होती रेपबद्दल ती खरोखर खूप वाईट होती. म्हणजे ऐकताना पण अंगाला काटे येत होते. रेप तर झालंच पण त्या डॉक्टरला लिटरली जाळून टाकलं आणि त्या आरोपींना 3-4 दिवस फक्त ते जेलमध्ये जाऊन कारवाई होत होती. त्यांच्यावरती क्विक ॲक्शन झाली पाहिजे होती, पण जे झालं तेही उत्कृष्ट झालं त्यांना. म्हणजे आज खरं तर तिला डॉक्टरला न्याय भेटला असं मी म्हणू शकते. परंतु या म्हणजे असं डेली बेसिसवरती 7-8 अशा रेपच्या केसेस होत असतात, पण प्रत्येकालाच न्याय भेटतो असं नाही. तर सरकारने असं म्हणजे असे लॉज काढले पाहिजे की जेणेकरून लवकरात लवकर त्यांना शिक्षा होईल आणि प्रत्येकाला न्याय भेटेल.